वासुदेव बळवंत फडके 4 नोव्हेंबर 1845 मध्ये महाराष्ट्रातील शिरढोण येथे त्यांचा जन्म, 17 फेब्रुवारी 1883 मध्ये एडनच्या एमोनमध्ये त्यांचा मृत्यू हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वतंत्र लढ्यातील आदिक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक असेही मानले जाते. त्यांचे बालपण व शिक्षण रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानडेंचा प्रभाव पडला व भारताच्या खालवलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतीवीर लघुजी वस्ताद सावळेंच्याही प्रभावात होते. त्यांच्यामध्ये क्रांतीचा भुभुक्कार कसा झाला तर आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणाविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. 1870 दशकात पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे केलेले दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाऊन तेथील लोकांना मदत केली व त्याचवेळी सरकार उथलून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली. सशस्त्र क्रांतीची सुरुवात. इसवी सन 1889 नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ झांबरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त 3,000 रुपये मिळाले. यानंतर त्यांनी सरकार विरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. मातंग, रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुणे घेतली व त्यांना शस्त्राचे प्रशिक्षण देऊन आपल्या सैन्यात भरती केली. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरित्या युद्धाची घोषणा केली. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीय फितूर लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नराला पकडून देणाऱ्यासह त्याहून मोठे इनाम जाहीर केले. याचबरोबर 7 किड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसांप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले. धरपकड, खटला व मृत्यू. 23 जुलै 1889 रोजी विजापूर जवळील देवर नावगडी या गावाच्या बाहेर एका बुद्धविहारामध्ये गार्ड झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आली व पुण्याच्या तुरुंगात ठेवून तेथे त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयात त्यांच्या बचावाचे काम महादेव चिमाजी आपटे यांनी केले. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारची शिक्षा झाली. फडक्यांना यमन देशातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार भिकाऱ्यांसकट पटवून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले. तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांचा 17 फेब्रुवारी 1883 रोजी मृत्यू झाला. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.